सुरुवात करायची सलामी जोडी देखील इथे मात्र तुम्हाला मैदानाच्या आत पाहायला मिळते. ओपनिंग पेअर विशाल भोईर आणि त्याच्यासोबत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय बॅट्समॅन केतन भाकरे आहे. दोन्ही फलंदाज मात्र इथून सज्ज होतील, विशाल भोईर आणि केतन भाकरे. अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बल्याणी प्रीमियर लीग 2022 हे पर्व काशीनाथ स्पोर्ट्स बल्याणी आणि बी स्पोर्ट्स बल्याणीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. मुकलीस कबाडी उद्योजक आहेत मांडाचे साहेबांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीजची सायकल आकर्षक तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक कॅश प्राईज आम्हाला लाभलेला आहे कसीम शेठ गुजर आणि त्यानंतर राजू शेठ हरिश्चंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक अर्थातच कॅश प्राईज काशीनाथ स्पोर्ट्स आणि बी स्पोर्ट्स बल्याणीच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले. तृतीय पारितोषिक जीवन शेठ पाटील उद्योजक आहेत बल्याणी गायचोय त्यांच्या देखील माध्यमातून आम्हाला तृतीय पारितोषिक लाभलेले. स्पर्धेला मोलाचं सहकार्य कादरी हॉटेलचे प्रोप्रायटर समीर गुजर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले. संदीप शेठ गायकवाड उद्योजक आहेत उंबारणीचे त्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य तुम्ही पाहताय. सागर शेठ शिंदे आहेत उद्योजक आहेत उंबारणी गावचे त्यांच्या माध्यमातून देखील मोलाचं सहकार्य. फईम अन्सारी साहेब आहेत आयात अँड आयात डेव्हलपर्स बल्याणी यांच्या माध्यमातून देखील मोलाचं सहकार्य स्पर्धेला तुम्ही पाहताय. इरशाद भाई आहेत अर्थातच रियान डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर आहेत बल्याणीचे. इरशाद भाई त्यांच्या माध्यमातून देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला तुम्ही पाहतात. उद्योजक आहेत बल्याणीचे सोहेल भाई रईस त्यांच्या माध्यमातून. अप्रतिम बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि मालिकावीर अर्थातच मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक ट्रॉफीज तुम्ही पाहतात. अविष्का स्पोर्ट्स बल्याणी याच्या माध्यमातून बॅट आकर्षक या स्पर्धेसाठी तुम्ही पाहतात. त्यानंतर नजीफ भाई रईस सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले. शिवसेना शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक 11 आहेत. त्यानंतर कपिल शेट पाटील उद्योजक आहेत बल्याणीचे त्यांच्या माध्यमातून आकर्षक सामनावीराच्या ट्रॉफी सामन्याला सुरुवात होईल. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पहिला चेंडू स्लाइस केलाय इनफील्डच्या वरून हॅमट केलाय सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही आउटफील्ड फास्ट आहे अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. पहिल्या चेंडू वरती स्वागत केलंय बीबीएल चौकार. गोलंदाज सज्ज षटकातील पुढील चेंडू स्टेप आउट करून फ्रंट फुटला येऊन पुन्हा एकदा स्लाइस केलाय सुरेख फटका. गोलंदाजाच्या गतीचा त्याच्याच विरोधात वापर करत असताना पॉइंटच्या डोक्यावरून डी बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सीमा पार फरार चौका. राजेशचं स्वागत केलं होतं चौकार आणि ते म्हणजे स्ट्रायकर एंड वरती फलंदाज केतनने आणि त्यानंतर सलग दोन चौकार आणि इथे मात्र सांगितलं राजेशला येस राजेश कम ऑन वेलकम टू द ग्राउंड स्वागत केलंय चौकाराने. फ्रंट फुटला येऊन पुन्हा एकदा त्याच दिशेने स्लाइस केलंय इनफील्डच्या वरून आणि आउटफील्ड फास्ट आहे जणू काही ऍक्शन रिप्ले. तीन चौकार पॉइंट वरून डी बॅकवर्ड पॉइंटला सलगचा आजच्या दिवसाचा तिसरा चौकार ठोकला स्ट्रायकर एंड वरती फलंदाज केतनने. कसा करावा हे केतन भाकरेने मात्र सांगून दिलंय. काय दर्जेदार फलंदाजी अगदी क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मध्ये फटके तुम्हाला पाहायला मिळतात. क्लासिकल कलात्मक रचनात्मक फटका स्टेप आउट करून पुन्हा एकदा सेम शॉट एक्झिक्यूट केलाय पण यावेळेला फटका फसतो की हा प्रश्न होता. अखेर टू मॅच लँड मध्ये टप्पा पडला आउटफील्ड फास्ट आहे चेंडू खाली मात्र त्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावत पळत अगदी चेंडूचं कलेक्शन केलं आणि या दरम्यान उचलतील फिकी करतील. या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळालाय की ते दोन धावा इथून कम्प्लीट करतात. दोन धावांनी स्कोकार्ड मात्र पुढे सरकतात स्कोमूस ऑफ 14 14 धावा. गोलंदाज सज्ज या वेळेला अगदी पुन्हा एकदा इनफील्डच्या वरून फटका सजवायचा होता. बॅट अँड बॉलचं हवं तसं कनेक्शन नाही. येस बॅट ड्रिल करून दाखवले की तुम्ही जो कव्हर क्षेत्र खाली पाहता
अगदी कवर्स बघताय तुम्ही, इनफिटच्या आत आहे स्वीपर कवर, इनफिटच्या आत आहे पॉइंट, इनफिटच्या आत आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा। स्टेप आउट करून पुन्हा एकदा इनफिटच्या वरून हा फटका सजवलेला पाहायला मिळतोय। आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षक मात्र या वेळेला उपस्थित आहेत, येतील, उचलतील, फिकी करतील आणि या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना इथून कालावधी मिळतो दोन धावा कंप्लीट करण्याचा। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त, राजेशचं पहिले षटक राहिलंय, थोडंसं महागड 16 धावा, इथे आल्या 3 चौकारांचा समावेष केतन भाकरेच्या बॅटमधून आला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती। पहिल्या षटकाची समाप्ती 16 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय, 16 ऑन स्कोरकार्ड। एकंदरीत विचार केला फ्लाइंग स्टार्टची गरज होती, चांगल्या सुरुवातीची गरज होती आणि ती सुरुवात चांगली झाली आहे। बोलत यार षटक क्रमांक 2 ऑन ड्राइव्ह तुम्हाला पाहायला मिळतो डीप मध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित, मिड विकेट वरून पुढे सरसावलाय तर स्क्वेअरिश मिड विकेटला अगदी फील्ड झाली आहे आणि दरम्यान उचलतील, फिकी करतील आणि दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळतोय। इथे 1 धाव कंप्लीट, स्ट्राईक रोटेट आणि एका धावेने स्को मूव्स ऑन 17 17 धावा धावफलकावरती। अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहतायत GTC लाईव्हच्या माध्यमातून। आशिष दादा असतील, सूरज दादा असतील, जल्पेश दादा असतील, प्रोप्रायटर आहे GTC चे, त्यानंतर भरपूर मेहनत सर्वांचीच। इथे मात्र अपील हलकी झाली आहे पायचीच सडी, पण पंचांचा मात्र कोणत्याही प्रकारचा इथपर्यंत इशारा आला नाहीये, कारण पंचांनी सांगितलं बॅट ब्रश आहे, बॅटला ब्रश करून चेंडू मात्र थायपॅड वरती आदळलाय। या दरम्यान मात्र समाप्ती झाली आहे, पतन झालाय डॉट बॉलचं। या वेळेला फटका फसतोय की काय, जेलची शक्यता, मिस टायमिंग, एलिव्हेशन कमी, जेल सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय, संपलाय फलंदाजा खेळ, लागतोय पहिला मोठा धक्का फलंदाजी करत असताना रुद्र 11 मांदा टीमला। आमचे सज्जय 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट घरबसल्या प्रेक्षक वर्ग देखील लाईव्ह प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकतो। टेनिस क्रिकेटला ग्लोबल बनवण्याचं काम मात्र त्यांनी केलंय, ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थातच GTC च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय। अप्रतिम कॅमेरा क्वालिटी विथ क्लिअरिटी काय असतं हे देखील त्यांनी दाखवलंय, मेहनत अपार आहे। प्रथमेश दादा असेल, भूपेंद्र असेल, तेजस दादा असेल, कुणाल दादा असेल आणि या दरम्यान फटका लॉफ केलाय, हवेच्या विरोधात फटका खेळण्याचा प्रयत्न, या फटक्यामध्ये ताकद इतकी होती की हवेच्या विरोधात ठोकलेला हा उत्तुंग शक विशाल भोवीरच्या बॅट मधून येतोय हा पहिला धमाका बिगिट षटकार आणि या षटकाराने आघास केला या युद्धाचा। सुपर सिक्स मधला हा सामना आणि या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी, जेव्हा फुल टॉस कोडून काढला क्षेत्ररक्षक उपस्थित, इथे मात्र उचलतील पहिल्या टप्प्यावरती, अगदी कलेक्शन झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट,
काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. येस प्रेक्षकांचा टाळ्यांचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकता आणि आवाज येणं देखील गरजेचं आहे. कारण हे प्रेक्षक वर्ग आहे, हे जेव्हा साथ देतात तेव्हाच मात्र खेळाडूंना कॉन्फिडेंट मिळतो, तेव्हाच खेळाडूंना आत्मविश्वास वाढतो. तो आत्मविश्वास देखील वाढला असेल कारण जेव्हा जेव्हा प्रेक्षक वर्ग मात्र साथ देतो, जेव्हा प्रेक्षक वर्ग मात्र तुमची पाठ ठपठपतो, तेव्हा मात्र कुठेतरी खेळाडूंना देखील आत्मविश्वास मिळतो आणि नव्या जोमाने खेळाडू उतरतात मैदानाच्या आत. बोलत यार, फुल टॉस होता, संधी सुवर्ण संधी आणि संधीचा फायदा, पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने, इट्स ह्यूज अँड मॅसिव्ह सिक्स. ती दोन्ही षटक ठरलेत महागडे, दोन षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय. 31 ऑन स्कोरकार्ड, 31 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय. त्यास ग्रुप मीटिंग आपण थोडस कमी करायचंय. 31 फॉर द लॉस ऑफ वन आफ्टर टू. 15.50 ची सरासरी पहिलं षटक, 16 धावांचं हाताळलं राजेशने षटक क्रमांक 2 बोलिंग ट्रॅक वरती. रवींद्र होते आणि अगदी पाहिलं तर त्यांनी देखील महागडे षटक हाताळले. विचार केला त्यांच्या षटकाचा, 15 धावा त्यांनी देखील खर्च केला, एक विकेट जरी प्राप्त केला असेल. न्यू बॅट्स, न्यू बोलर बोलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहतायत. विठ्ठल मोरे आताच हे चर्चेतलं नाव आहे. आता मात्र या घडीतलं, सध्याच्या परिस्थितीतलं, या विभागातील चर्चेतलं नाव तुम्ही ऐकतायत. विठ्ठल मोरे बोलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 तुम्ही पाहतायत. 38 सर्कलच्या आत फिल्डिंग सेटिंग तुम्ही जर पाहिली, शॉर्ट थर्ड मॅन शॉट फाईन लेग सज्ज आहे आणि त्यानंतर मात्र नक्कीच गोलंदाज बोलिंग ट्रॅक वरती विठ्ठल तुम्ही पाहतायत. फलंदाज सज्ज आहे स्ट्रायकर एंड वरती, तो म्हणजेच आतिश. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग आतिश मात्र फेस करेल त्याच्या वैयक्तिक खेळीतला अतिशय महत्वाचा पहिला चेंडू. आणि महत्वाचा पहिला चेंडू जेव्हा काल देखील मॅच विनिंग परी 50 धावा त्यांच्या बॅट मधून देखील आल्यात आणि आता देखील ती फलंदाजी करणं गरजेचं. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी तिसऱ्या क्रमांकावरती विराट कोहली सारखे आल्यात आणि विराट कोहली देखील भारतीय संघाची पारी ज्या प्रकारे हाताळतात, तिसऱ्या क्रमांकावरती येतात आणि त्यानंतर जी पारी ते खेळतात वन डाऊन वरती, तशाच प्रकारची पारी काल देखील त्यांनी साकारली होती. 50 धावा साकारल्या होत्या, आजही त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. बोलते यार, या वेळेला लॉफ्टेड हिट तुम्हाला पाहायला मिळतोय. मिस टायमिंग फटका, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन कमी प्राप्त होते फटक्याला आणि या दरम्यान एकच सिंगल उदत होईल. डीप मध्ये मात्र वायडीश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मध्ये तिथे उपस्थित होते आणि या दरम्यान उचलतील फेकी करतील आणि या दरम्यान एकच धाव मिळेल. विठ्ठल मोरे बोलिंग ट्रॅक वरती दोन चेंडू हाताळत असताना एकच धाव अगदी खर्च केली आहे. आतापर्यंत तर इकॉनॉमिकल ठरल्यात पण फलंदाजांचा काही सांगता येत नाहीये कारण स्ट्रायकर एंड वरती विशाल भुईर नावाचं वादळ आहे, त्याच्या विरोधात विठ्ठल मोरे सज्ज. लॉफ्ट एडिट करण्याचा प्रयत्न, हा देखील पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. पंच इशारा करतायत, येस इट इज नो, नो बॉल. आणि फिल्डिंग सेटिंग जर आपण पाहिली तर त्यावरून पंचांनी पहिलेच पाहिलं, अंदाज घेतला, आढावा घेतला आणि त्यानंतर सांगितलंय येस इट्स नो बॉल, म्हणजे पुढचा चेंडू फलंदाजासाठी असेल सुवर्ण संधी, अर्थातच फ्री हिट असेल. ऋषिकेशी देसाई सर आहेत आणि त्यांनी मात्र इशारा केलाय नो बॉल, पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल, सुवर्ण संधी. उघडा डोळे बघा, नीट पुढचा चेंडू फ्री हिट स्लाइस केलाय डीप मध्ये, पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि फेकी देखील चांगली झाली आहे पण लेझी क्रिकेट डीप मध्ये पाहायला मिळते. तिथे मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित होते रवींद्र शिसवे आहेत, ते देखील अप्रतिम खेळाडू आहेत पण नक्कीच त्यांच्या कुठेतरी लक्षात आलं नसेल की हा फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळे थोडीशी लेझी फेकी तुम्हाला पाहायला मिळाली आणि या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळालाय.
दोन धावा कंप्लीट केल्यात आणि दोन धावांनी शी धावफलक पुढे सरकेस कोमोस ऑन 35 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं 2.3 षटकांची समाप्ती. षटकातील चौथा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज विठ्ठल मोरे. बोलत यार ऑफ्टिकच्या बाहेर येऊन ऑन साईडला हा फटका सजवलं तुम्हाला पाहायला मिळतो. डीप मध्ये स्क्वेअर लेग असे दर्शक उपस्थित आहेत. येतील उचलतील फेकी करतील आणि या दरम्यान मात्र मिळेल ती एक सिंगल. सिंगलने स्कोकार्ड मात्र पुढे सरकेल धावफलकावरती 36 धावा तुम्ही पाहताय. 36 ऑन स्कोकार्ड. भरपूर चांगली स्पर्धा, स्पर्धेला प्रतिसाद देखील तितकाच चांगला मिळालाय. प्रेक्षकांची गर्दी अफाट आहे. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं बी स्पोर्ट्स आणि काशीनाथ स्पोर्ट्स आयोजित बल्याणी प्रीमियर लीग 2022 च्या या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. आलेल्या मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं, खेळाडू जनसंघांचं मी स्वागत करतोय. गोलंदाज सज्ज आहे विठ्ठल मोरे बोलिंग ट्रॅक वरती. ऑफ्टिकच्या बाहेर येऊन ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न. पायजीत साठी झाली अपील. इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन, हिटिंग मिड स्टंप, फलंदाज बाद. बोलत यार यावेळेला स्लाइस करायचा होता, अगदी बाहेरची कडा लागली. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक उपस्थित. येतील उचलतील फिकी करतील. मिळेल एक सिंगल. धावफलक सरकेल पुढे एका धाव्याने. स्कोकार्ड वरती धावा 37. आणि या दरम्यान आपण पाहतोय की तीन षटकांची समाप्ती झाल्याने तिसरं षटक कौतुक करेन विठ्ठल यांचं. कारण एकंदरीत बोलिंग ट्रॅक वरती ज्याप्रमाणे धावा खर्च करत होते दोन्ही गोलंदाज. पहिलं षटक राजेशचं, पहिला पण 16 धावा त्यांनी देखील खर्च केला. त्यानंतर रवींद्र बोलिंग ट्रॅक वरती, रवींद्र शिसवे तुम्ही पाहिलं, अगदी 15 धावांचं महागड षटक. एक विकेट जरूर त्यांनी कॅरी केला. आणि त्यानंतर तिसरं षटक राहिलं विठ्ठल मोरेचं. सध्याच्या स्थितीला मात्र मी चर्चेतलं नाव काय हे मात्र त्यांनी इथून दाखवून दिलंय. आणि त्यानंतर अगदी 6 धावांचं षटक हाताळत असताना तुम्ही पाहिलं तर एक विकेट देखील त्यांनी कॅरी केल्या. स्कोरकार्ड वरती धावा आहेत 37 37. पाणी ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या येस कमिटी. मैदानाच्या आत होईल ड्रिंक्स ब्रेक आणि या दरम्यान वळूया डीजे मास्टर.
बोलिंग ट्रैक वरती षटक क्रमांक चार तुम्हाला पाहायला मिळते। तीन षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती एकंदरीत तुम्ही स्कोकार्ड पाहता, ते म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना अर्थातच टीम तुम्हाला पाहायला मिळते। रुद्रा 11 मांडा टीम आहे। नक्कीच विशालजी मिरकुटे साहेबांची टीम तुम्हाला पाहायला मिळते, टीमचे ओनर आहेत ते देखील सामना मात्र इथून एन्जॉय करत असतील, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आणि प्रमोदजी पाटील साहेब अर्थातच रुद्रा 11 मांडा टीमचे स्वतः कॅप्टन आणि नक्कीच ओनर टीमचे तुम्हाला पाहायला मिळते। षटक क्रमांक मैदानाच्या आत सुरू होईल चौथं आणि बोलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जयेश आहे। बघा काहीतरी रणनीती नक्कीच असेल, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय चौथं षटक आणि या वेळेला बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि एखादा वेळेचा प्रयत्न कुठेतरी करण्याचा प्रयत्न होता। या दरम्यान मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडूचं पतन होतंय, डॉट बॉलचं पतन मैदानाच्या आत होतो ना तुम्हाला पाहायला मिळेल। जयेश पवार बोलिंग ट्रॅक वरती या वेळेला लॉफ्टेड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय, वारांच्या लाटांवरती सुवार होऊन चेंडू जाईल सेफ स्ट्रोक इन द क्रिकेट लॉन्ग ऑन आणि लॉन्ग बाउंड्रीच्या मधून सिक्स षटकार।
चार षटकांची सांगता झाली मैदानाच्या आत आणि पहिल्या चार षटकांच्या अखेरीस 53 धावा दाखल करती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहता प्रथम फलंदाजी करत असताना रुद्रा 11 मांडा टीमच्या अप्रतिम ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते सुंदर स्पर्धा बल्ल्यानी प्रीमियर लीग 2022 हे दैदिप्यमान पर्व पर्वामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मी प्रथमेश ठाकूर समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. चार षटकांची समाप्ती धावफलकावरती धावा 53 आहे 53. नक्कीच आमचे गुणलेखक आमच्या देखील नक्कीच भरपूर चांगल्या गुणलेखांना जिशान रहीज दादांचं अप्रतिम गुणलेखन ते देखील स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. मुलाचं सहकार्य त्यांचं देखील स्पर्धेला तुम्ही पाहताय. गोलंदाज सज्ज जयेश बोलिंग ट्रॅकवरती जुनियर जयेश आहेत. जयेश भुईर आहेत बोलिंग ट्रॅक वरती. लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न होता. ऑफ ड्राइव्ह तुम्हाला पाहायला मिळतो. डीप मध्ये लॉंग ऑफ क्षेत्रक्षक उपस्थित आहेत. येथील उचलतील फेकी करतील दरम्यान मिळेल ती एक सिंगल. क्लासिकल फटका तुम्ही पाहिला. अगदी गॅप एक्झिक्युटिंग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. कारण क्षेत्रक्षक पाहिलं आपण तर अगदी डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफ ला आहेत. जर आपण पाहतोय अगदी लॉंग ऑन ते मात्र वाईडिश लॉंग ऑफचं अंतर मात्र खाली आहे. त्या दरम्यान ड्राईव्ह करून हा फटका एक्झिक्युट करायचा होता. एकच धावले धावफलक सरकेल पुढे. शॉर्ट ऑफ लेंथ हाइट फॅक्टर पाहावा लागेल. दोन्ही हात मात्र इथे 85 होतील समांतर. धाव मिळेल अवांतर आणि धावफलक मात्र एका धावाने सरकेल पुढे. स्कोमुसा 55 55 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. या दरम्यान विनंती असेल युग 11 बल्ल्यानी टीम आणि क्रीडा 700 नक्कीच क्रीडा 700 मांडा टीम. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. टॉस साठी यायचे दोन्ही कॅप्टन्स दोन्ही संघाचे संघनायक योग 11 बल्ल्यानी टीम आणि त्यानंतर क्रीडा 700 मांडा टीम यायचे टॉस साठी. गोलंदाज सज्ज युग 11 संघाचे संघनायक बघा आम्हाला जॉईन झालेले आहेत. आणि या दरम्यान मात्र एक चिकित सिंगल घेण्याचा प्रयत्न. डेंजर झोन वरती फेकी झाली होती आणि या दरम्यान मात्र एक धाव कम्प्लीट. धावफलकावरती सांघिक धावा तुम्ही पाहतायत 57 ऑन स्कोर कार्ड. बोलते यार पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू जयेश आहे. फलंदाज सज्ज आहे या वेळेला ऑन साइड ला ऑन ड्राइव्ह तुम्हाला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत पण इनफील्ड मध्ये चांगली क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. आणि दरम्यान मात्र मिळेल ती एकच सिंगल. धावफलक सर्किल पुढे एका सिंगलने आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोकार्ड येऊन पोहोचत 58 वरती 58. बोलत यार लॉफ्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर द बॉल हेड चेंडूला मात्र इथे विरकावले. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. फंबल झालेत मिस्टेक थोडीशी झाली आणि झेल देखील थोडासा कठीण होता. आणि या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळालाय. किती मात्र इथून दोन धावा कंप्लीट करतील आणि दोन धावांच्या सहाय्यानं धावफलक मात्र पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल 60 धावा धावफलकावरती. अंतिम षटक स्लॉग ओव्हर इथे मात्र हाणामारी करणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. मोठे फटके देखील येत आहेत. इथे मात्र लॉफ्टेड स्ट्रोक ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन जणू काही वारांच्या लाटांवरती स्वार होऊन या मैदानाच्या दुप्पट लांब टोकलाय षटकार. बीपीएल नावाचा ब्रँडेड सिक्स.
दरम्यान मात्र इथे टॉस होईल, पहिल्या सत्राची समाप्ती, पहिल्या सत्र अखेरीस धावफलकावरती एकूण सांघिक धावसंख्या मात्र तुम्हाला पाहायला मिळेल 67 धावा, चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 68 धावांचं लक्ष्य, काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक सर सुनील जी पवार व्हॉइस ऑफ भिवंडी यांना, थँक्यू। हेलो, सर क्रीडा 11 700 आणि युग 11 दोन्ही टीम मध्ये टॉस होईल, क्रीडा 11 700 चा कॉल असेल, टेल्स टेल्स इज द कॉल एंड टेल्स इट इज, मान्यवरांचे आभार, आपण जायचं, येस सर डिसिजन पेंडिंग असेल, ठीक आहे डिसिजन पेंडिंग असेल त्यांचा, टॉस बॉक्स मधून माहिती आहे टॉस जिंकलाय नक्कीच क्रीडा 11 700 या टीमने, आणि सर्वप्रथम त्यांचा डिसिजन पेंडिंग असेल या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये भिवंडी गावचा बुलंद आवाज, सर सुनील पवार आहे ना, तुम्ही ऐकत राहा पाहत राहा बीपीएल 2022 हे दैदिप्यमान पर्व। ये तू पण ये दादा याच्यात क्लिक कर, एक माइक बंद करा सर, सागर अनेक अनेक धन्यवाद प्रथमेश ठाकरे सॉरी प्रथमेश ठाकूर व्हॉइस ऑफ नेतिवली, तो एक युवा समालोचक आज आपण त्यांचा आवाज ऐकतोय बीपीएल मध्ये बल्ल्यांनी प्रीमियर लीग, तर पाहतो आपण सुपर सिक्स हे सामने, इथं मात्र हा जो सामना पाहतोय आपण वायम ग्रुप दहागाव विपक्ष पाहतोय आपण रुद्रा 11 मांडा, व्हीएम ग्रुप दहागाव विपक्ष पाहतोय आपण रुद्रा 11 मांडा, अशी लढत निर्धारित 5 षटकामध्ये जो टार्गेट उभं केले पाहतोय आपण 68 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केले व्हीएम ग्रुप दहागाव या संघासमोर, कालच्या दिवसामध्ये ज्यांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स केला होता तो म्हणजे प्रमोददादा पाटील सज्ज होतोय, व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून सुद्धा पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी, आणि या सलामीचा फलंदाज पाहतोय आपण सागर आणि नॉन स्ट्राइकला पाहतोय आपण राकेश, ही जोडी खेळपट्टीवर आहे, यानंतर अजून एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल, पहिला चेंडू अंधारेचा फटका इनफील्डच्या वरतून चेंडू जातोय कव्हर बाउंड्रीकडे, दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताना पाहतोय आपण, आता मात्र अडवण्यामध्ये यश मिळाले पण त्यापूर्वी मात्र दोन धावा सागर पहिले चेंडूवर पूर्ण करतोय आणि व्यक्तिगत आपल्या डावाची आणि संघाची सुरुवात करतोय, बीस्फोट आणि काशीनाथ स्फोट बल्ल्यांनी यांच्या माध्यमातून दुसरं पर्व पाहतोय आपण बीपीएलचा, आणि हा शेवटचा दिवस पाहतोय आपण आज सुपर सिक्स सामने आपण पाहतोय, नॉकआउट स्पर्धा असेल आजच्या दिवसामध्ये, याच पात्र अंदर परत खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित करताना आला नाही पण इनफील्डच्या वरतून खेळण्यासाठी सक्सेस होतोय आणि परत या चेंडूवर मात्र दोन धावा पूर्ण करतोय फलंदाज सागर, धावसंख्येत भर पडते 4 बिनबाद 68 धावाचं टार्गेट स्वीकारताना 5 षटकामध्ये पाहतोय आपण व्हीएम ग्रुप दहागावा संघ, या संघाचा खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स पाहिला होता पण खास पहिल्या दिवसामध्ये आणि तोच परफॉर्मन्स कायम आहे, यास पाहता प्लिकचा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये, लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तिथे मात्र सज्ज आहे, जोपर्यंत चेंडू जाते तोपर्यंत मात्र संधी होती सहज, एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज सागर, व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केलाय आणि 5 या धावसंख्येवर नॉन स्ट्राइकला पोहोचतोय,
पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी राकेश हा मात्र सज्ज होईल। क्षेत्ररक्षण पाहूया आपण, राकेश साठी सुद्धा तो क्षेत्ररक्षण कायम आहे। पॉइंट कव्हर, पॉइंट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्डमॅन, गती परिवर्तन, सुरेख ड्राइव पाहतोय आपण। कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाणारा हा दणदणीत खणखणीत चौकार येतोय या चेंडूवर। जवळपास 14 जवळजवळ सरासरी तुम्हाला पूर्ण करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी। पण सुरुवात तर अतिशय प्रतिम पाहतोय आपण। राकेश यांच्या बॅट मधून क्लास पंचा फटका निघाला होता एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून यशपाता टॅप केले चेंडूला। एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे अतिशय वेगात चेंडू सरकतोय, तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एका चौटी धाव इथं मात्र पूर्ण करताना या एका सिंगलनी पाहतोय आपण। राकेश मात्र दोन चेंडूचा सामना केले, त्यामध्ये एक चौकार आणि एक सिंगल। 5 या धावसंख्या, 9 स्ट्राइकला संघ धावसंख्या जर पहिले आपण दुरिंका पार करते ती 10 बिनबाद 68 धावाचं टार्गेट स्वीकारताना सुरेख फटका अंदर आहे, चेंडू सुपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाईल, सीमा पार। या चेंडूवर एक अजून दमदार चौकार येतोय। आणि 68 धावाचं टार्गेट आहे आणि पाहतोय की आपण सॅम मात्र यांना आपण पाहू शकतो ऑपरेटिंग करताना। निश्चित 5 षटकासाठी 25 मिनिटाची वेळ आहे आणि कुठल्या स्थितीमध्ये आपण ते षटक 25 मिनिटांमध्ये कम्प्लीट करणं गरजेचं आहे, कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जो रूल आणलाय की आता मात्र टेनिस क्रिकेट माध्यमातून ज्या प्रकारे आपण पेनल्टी देतोय त्यानंतर मात्र तो पण पेनल्टी लावण्यात येईल। या प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी एक महत्वपूर्ण सुद्धा लक्षात घ्यायचे, त्याला टीम मीटिंग कमी घ्या। सातत्याने आम्ही विनंती करतो आपल्याला की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या पाहिली आपण, चांगली धावसंख्या आहे बिनबाद 14 आणि अजून मात्र 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून जर विचार केला आपण तर अजून सामना जिंकण्यासाठी 54 धावीची आवश्यकता असेल। तर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या असं वाटते की खेळाडूची अदला बदल पाहतोय आपण, कारण की लीग मॅच आहे आणि प्रत्येक गावातले खेळाडू आहेत, त्या गावाचं कुठंतरी सामना असेल। एक मोबाईल आणि खास कौतुक करेन मी इथं मात्र आयोजकाचं की कालपासून पाहते आपण ज्या संघाचं खेळाडू इथं आला असेल त्यांनी एक किंवा दोन सामने खेळ असतील, नंतर त्याच्यासाठी मग गावासाठी जर त्याला खेळत असेल तर ती मात्र मोबाईल दिली जाते। व्हेरी नाईस साजिद रईस सर आणि त्याचबरोबर अविनाश भगत आणि ऑल ऑर्गनायझर टीमच्या माध्यमातून हा निर्णय, कारण की आपण बल्ल्याने प्रीमियर लीग पर्व दुसरं पाहतोय आणि हा शेवटचा दिवस सुपर सिक्सचा पहिला सामना पाहतोय आपण। 5 षटकाचा सामना आहे आणि त्यासाठी 25 मिनिटाची वेळ इथं मात्र देण्यात आलेली आहे। सामना थांबवायचाय, सामना थांबवायचाय, कारण की आपल्याला खेळाडू घेता येणार नाही, कारण की 10 मध्येच आपल्याला खेळवता येणार आहे, कारण की आपण काल एका संघाला तो खेळाडू घेऊ दिला नाही। नियम सर्वांना सारखे आहे, आपल्याला फक्त 10 प्लेयरनी खेळावं लागेल, हे प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी मान्य करावं लागेल, कारण की काल सुद्धा आपण एका संघाला फक्त 10 खेळाडूंनी सामना खेळण्यासाठी बंदी घातली होती आणि त्यांनी सहकार्य सुद्धा केलं होतं, तुम्ही तसं सहकार्य करा। चला हे आयोजकाचं रूल आहे आणि ते रूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय, कारण की कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही आमच्यापर्यंत कुठलेही नियम सांगत नाहीये। थेट प्रेक्षेपण ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय आपण। श्याम मात्र आज ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये, खास आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी आम्हाला सुद्धा एक जास्त फायदा होतोय। यानंतर युनिक 11 बल्ल्यांनी विपक्ष पाहतोय आपण। किडा 700 मांडा, अजून एक मांडाचा दमदार संघ आहे आणि त्यानंतर जर पाहिला आपण जो सामना होईल, सॉरी योग 11 बल्ल्यांनी आणि त्यानंतर मात्र शेवटचा सामना जो होईल युनिक 11 बल्ल्यांनी विपक्ष पाहतोय आपण। यशस स्पोर्ट राया अशी लढत, ती सुपर सिक्सची पहिल्यापैकी शेवटची लढत असेल। चला आपण विचार विनिमय लवकर करा आणि आयोजकाला सहकार्य करायचं आहे। काल पहिल्या दिवसापासून आपण माझ्यासोबत ऐकलं होतं व्हॉइस ऑफ डोंबिवलीचा एक बुलंद आवाज, तो म्हणजे संतोष रोशन संते सर
आणि आज पाहतोय आपण एक युवा समालोचक नातिवली गावाचा सुपर आवाज नेतिवलीचा एक बुलंदाबाद एक युवा समालोचक प्रथमेश ठाकूर यांना आपण आज ऐकलंय. आणि आजचा दिवस जर पाहिला पण हा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. काही व्यक्तिगत कारणामुळे सामना थोडासा थांबले तोपर्यंत आपण हायलाईट सांगूया. एक मात्र शतक ज्यांनी परवा दिवशी ठोकलं होतं तो म्हणजे किंग ऑफ निंभोवली संघाचा आणि खास युनिक इलेव्हन क्रीडा इलेव्हन मांडा संघाचा कल्पेश त्यांनी तब्बल शतक ठोकलं होतं 21 चेंडू मध्ये आणि एक हाय क्वालिटीची फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिली होती. चला विनंती की आयोगाचा जो पण काही नियम असेल तो आपण लगेच मान्य करावा आणि लगेच सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय सर्व क्रिकेट रसिकांचं मनप्रोक्त स्वागत आहे. आपण पीपीएल बल्ल्याने प्रीमियर लीग 2022 चा दुसरा पर्व पाहतोय. आलेल्या तमाम पाहुण्यांचं सर्व लाडक्या तमाम खेळाडूचं मनप्रोक्त स्वागत आहे. तो इस वक्त हमारे साथ जुड चुके हैं भिवंडी की वो बुलंद आवाज बल्ल्याने की इस मैदान पर और उन्होंने इस आयोजन के लिए ऑल द बेस्ट का है. वेलकम भावे सर, आपका स्वागत है इस बल्ल्याने प्रीमियर लीग के इस अंतिम चरण में. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण लगेच आपण सहकार्य करायचे. चला आपण मैदानाच्या बाहेरून यायचे जे आमचे चाचा आपको तुरंत निकलना है. चलो खेल रुका है आपकी वजह से. चला अपन सहकार्य करायचे विनंती अपन चला चला कारण की आपल्यामुळे काका सामना थांबला होता आणि खूप खूप धन्यवाद. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय हा चेंडू ओ हा चेंडू परत टाकावा लागेल. नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट येईल. पहिला चेंडू खराब म्हणतात अति तिथे माती. तुम्ही असं माती करू नका आणि निजे तुम्हाला जर चांगलं सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि या स्पर्धेतला एक मात्र असा गोलंदाज आहे की ज्यांनी मेडन आऊट षटक हाताळला होता तो म्हणजे जितेंद्र. चांगला ऑलराऊंडर आहे आणि पहिला गोलंदाज ठरला होता मेडन षटक हाताळणारा पण इथे मात्र खराब सुरुवात करतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा धावसंख्येत भरपूर ती धावसंख्या पाहते आपण 15-68 धावचं टार्गेट आहे जितेंद्र सज्ज होताना. प्रीटचा चेंडू होता अतिशय चांगला चेंडू. प्रीट पण धावा इथं मात्र बनवायला पाहिजे ज्या प्रकारे उत्साहित झाला होता. नो बॉल आणि स्वतः याला माहित नव्हतं की प्रमोद पाटील यांना की हा चेंडू प्रीट आहे. जेल चांगलं टिपलं होतं पण प्रीटला तुम्ही बाद होऊ शकत नाही हे सर्वांना माहिती आहे. फक्त धावची आणि यष्टीच्या स्वरूपात अति उत्साहित झाला होता प्रमोद पाटील. संघाचे सर्व सर्व आहेत पाहतोय आपण हृदय इलेव्हन मांडा संघाचे कालच्या दिवसामध्ये संघाने काय अतिशय चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम पाहतोय की आपण आजच्या दिवसामध्ये सुपर सिक्स मध्ये येऊन ठेपलेत आणि एक मोठं टार्गेट उभं केलंय 5 षटकामध्ये. तो थांबवताना मात्र पाहतोय की दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावसंख्या ती 15. याच पात्र चांगला फटका आहे पण पेशपिन ठीक आहे काय पाहिजे. चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार येतो या चेंडूवर एक इव्हन क्वालिटीचा चौका. काय पाहतोय चेंडू खाली विकेट किपर इथं मात्र सोप छेल जीवनदान मिळालंय. ज्या ज्या वेळेस फलंदाजा जीवनदान मिळतोय ना मग मात्र तो ओळून पाहत नाही. कालचं एक आपण उदाहरण देऊया. कालच्या दिवसामध्ये मला वाटते की जीवनदान मिळालं होतं फलंदाज
अतिशय लकाल जीवनदान मिळालं होतं, त्यानंतर मात्र काय त्यांनी खेळी साकारली, मागे वळून पाहिलं नाही, पुढे 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 होत गेला आणि संघाला पुढे नेऊन ठेवलंय। हे असते तुमचं चुकीचं झेल सोडणं आणि चुकीला माफी नाही। क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहतोय, एक उदाहरण दिला प्रथमेश यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा, पाहिलं होतं की आपण रोहित शर्मा याला जीवनदान दिलंय लंकन शतरक्षकांनी, नंतर मात्र त्यांनी कीर्ती माने एक मोठं टार्गेट उभं केलंय आणि तो रेकॉर्ड अबाधित आहे 264 धावा, म्हणजे तिथून 4 वट जीवनदान आणि 207 धावा कुठं, या वोट्सचा विचार करावा लागतोय की जीवनदान किती महत्वाचं असतोय। यास फटका फटका हवेत आहे पण पोहोचू शकणार नाही क्षेत्ररक्षक, एका टप्प्याने चेंडू लॉंग वन बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, अजून येतोय चौकार। पण व्हीएम ग्रुप 10 संघाची रुद्र 11 मांडा संघाचा जो टार्गेट लक्ष दिलं होतं 68 तो स्वीकारताना दोन्ही हाताने कबूललंय, स्वीकारलंय की आम्हाला हा टार्गेट मांडणे आहे। आणि पाहतोय की आपण दुसरे षटक प्रगतीपथावर आणि धावसंख्येवर धावपळकड जर पाहिली आपण 24 धावा आहेत, म्हणजे एक दमदार सुरुवात। सर्वात आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय की आपण 20 बॉल आणि 44, अजून सामना संपला नाहीये कारण की दोन्ही संघाकडे 50-50 अवस्थेमध्ये सामने येऊन टिपले, पण इथून मात्र जो चांगला खेळ तो मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश करेल। गोलंदाज सज्ज होताना जितेंद्र यास पात्राडे बेटण्या फटका आहे पण चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं, धाव होणार नाहीये कारण की अतिशय वेगात फटका होता, मेड ऑनला चेंडू गेलाय अतिशय वेगात, तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा होता, कुठल्या पाक धाव नाहीये, छान कमबॅक करतोय, वापसी छान करतोय इथे मात्र गोलंदाज जितेंद्र, एकमात्र मैदान षटक टाकणारा या स्पर्धेतला गोलंदाज तो म्हणजे जितेंद्र। 6 चेंडू निर्धाव फेकले होते, धावसंख्या स्थिर आहे ती 24 बिनबाद। अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, 2 चौकार दिल्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक करतोय षटकामध्ये गोलंदाज, फक्त धावा खर्च करतोय 10, तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 68 धावाचं टार्गेट स्वीकारताना व्हीएम ग्रुप 10 संघाची धावसंख्या पाहतोय आपण, बिनबाद 24 येणार, इथून 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून 44, म्हणजे तुम्हाला संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, संघर्ष केल्याशिवाय आयुष्यामध्ये काहीच भेटत नाहीये हे वारंवार आम्ही सांगतोय, पण एक गोष्ट जरूर सांगेन, तुम्हाला संघर्ष जर करायचा असेल परिणाम काय येईल या गोष्टीचा विचार करू नका, पण तुम्हाला प्रत्यक्ष संघर्ष करावा लागेल इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये। चला आपण वेळेचं भान ठेवायचंय कारण की 2 षटक तब्बल आपण 12 मिनिटं घेतलेली आहेत, 25 मिनिटाची वेळ आहे तुम्हाला 5 षटक टाकण्यासाठी, 13 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 3 षटक कम्प्लीट करावे लागेल सामना जिंकण्यासाठी, असून इथून मात्र 18 चेंडूमध्ये 44, म्हणजे या षटकामध्ये सामना कुठल्या संघाकडे झुकेल हे साफ चित्र आपण पाहणार आहोत। पाहतोय आपण बल्ल्याने प्रीमियर लीग 20-22 दुसरं पर्व पाहतोय आपण, आलेल्या तमाम पाहुण्यांचं प्रत्येक खेळाडूंचं आणि मायबाप क्रिकेट रसिकांचं या आयोजकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वकचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून, ग्लोबल टेनिस क्रिकेट जलपेश भोईर असो, सूरजदादा असो की सध्या मात्र पाहतोय आपण श्याम मात्रे चांगले ऑपरेटिंग करताना पाहतोय आपण, टेनिस क्रिकेटला आणि उंच शिखरावर नेलं त्यामध्ये निश्चित 2 ते 3 लाईव्ह टेलिकास्ट सर्वजण विचार करणार आहे आणि कौतुक सुद्धा करणार आहेत, असं नाही की डोंबिवली कल्याण ठाण्यामध्ये नंबर 1 आहे, पण त्या विचार जर बघितला आपण नो डाऊट भिवंडीचा रवी गोळी अँड प्रिन्स मोहित, त्यानंतर 10 क्रिक पाहतोय आपण मुरबाड या पट्ट्याकडे जास्त आहे, त्यानंतर अजून एक रोहन तरी अंदूरचा ब्रिटिश लाईव्ह एसके इंटरनेट, प्रत्येक 100% देण्याचा परफॉर्मन्स करतात, पण यामध्ये सर्वच गोष्टीवर आघाडीवर तो म्हणजे जीटी शिलाईव्ह, तब्बल मला वाटते की याच्या दिवसामध्ये याच्या घडीला 8 किंवा 10 म्हणजे 6 स्पर्धा कव्हरेज करताना याहून मोठी गोष्ट काय असू शकते हे आपण पाहिलं जीटी शिलाईव्हच्या माध्यमातून। तर चर्चा सुरू राहणार आहे, पण चर्चा करूया मैदानाच्या आतमध्ये जे 2 दिग्गज संघ पहाडी संघ आमने सामने उभे ठाकलेले आहेत, सामना अजून संपला नाहीये, येणारे इथून मात्र पाहतोय की आपण अठरा चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 44 समीकरण आहे, 18-44 समीकरण आहे। सहकार्य करायचे प्रत्येक व्यक्तिमत्तानी, प्रत्येक क्रिकेट रसिकांनी, प्रत्येक खेळाडूंनी, प्रत्येक संघाच्या संघटनेकांनी, आणि सर्वात मोठा सहकार्य केलेलं आहे ते म्हणजे या
लीग म्हणजे जी आमची संघ मालक आहे त्या टोटली 12 यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन आयोजकाच्या माध्यमातून, कारण की तुम्ही जर संघ घेतले नसते तर ही स्पर्धा झाली नसती। म्हणजे संघ मालकाचा खूप लाख मोलाचा सहकार्य। या स्पर्धा फोर्सिंग फटका हवेत आहे, फटका फासतोय चेंडूखाली क्षेत्ररक्षक, परतीचा प्रवास करणार पहिला फलंदाज बाद। गोलंदाज पाहतोय आपण ज्या प्रकारे मारा करतोय, भावेश मजबूर केलं होतं लॉंगॉनला झेड देण्यासाठी, आणि या अँगलनी एवढी सोपं नाही तुम्ही सहज फटकेबाजी करू शकणार। या वेगवान चेंडू पण लाईन चुकीची होती, उजेष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता, पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा होते। धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय या वाईटच्या स्वरूपात, धावसंख्या पाहतोय आपण इथे मात्र 25। खूप छान स्कोरिंग करताना आमची तिन्ही स्कोर आतापर्यंत पाहतोय आपण, जेवढं कौतुक तेवढं कम आहे। यावेळेस मात्र हा चेंडू परत टाकावा लागेल, अजून एक लाईन चुकीची आहे। चला आपण वारंवार प्रत्येक चेंडूवर आक्षेप घेऊ नका पंचाच्या दिशेकडे, विनंती आहे, कारण की खूप मोठा अनुभव आहे आणि प्रमोद दादा पाटील जर म्हटलं तर एक आदर्श खेळाडू आहे। धावसंख्येत भरपर्ती, धावसंख्या 26, सामना अजून संपला नाहीये, कारण की जर VM ग्रुप दहागाव संघाची फलंदाजी पहिली, आपण अजून मजबूत फलंदाजी आहे पण कधी दाखवेल मजबूती। यावेळेस पात्र हा चेंडू चांगला आहे, यावेळेस थोडस लाईन आतमध्ये होती आणि परत त्याच प्रकारे पुनरावृत्ती पहिली आपण तोच फटका खेळण्याचा नांद केला होता फलंदाजांनी। धावसंख्या धावपलकावर 26 आहे, अजून सामना जिंकण्यासाठी 42 धावीची आवश्यकता असेल। युवास पात्रा फटका अंदर आहे, फटका फासतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परतीचा प्रवास करणार फलंदाज, अजून एक फलंदाज बाद। यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून सामना इथं मात्र असं वाटलं होतं की जवळपास शेवटच्या षटकापर्यंत जाईल काय, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। इथं मात्र पाहतोय ज्या प्रकारे आपण VM ग्रुप दहागाव संघाची फलंदाजी पाहतोय, कारण की सुरुवात तर अतिशय अप्रतिम झाली होती पहिल्या दोन षटकामध्ये, पण या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण भावीच्या माध्यमातून, दुसरा विकेट प्राप्त केले आणि सामना जवळपास झोकून देतोय रुद्रा 11 मांडा संघाकडे। या षटकामध्ये गोलंदाज तो म्हणजे भावेश, ग्रेट बॉलिंग भावेश, अशा स्थितीमध्ये तुमची गोलंदाजीची धार काय आहे हे तुम्हाला दाखवायची असते, ती धार दाखवताना पाहतोय आपण भावेशाला। नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण, चला का सामना थांबते प्रश्न, यानंतर युग 11 बल्ल्यानी विपक्ष पाहतोय आपण, क्रीडा 700 मांडा, अजून एक फाईट पाहायला मिळेल काटेकी टक्कर। युग 11 बल्ल्यानी संघाकडे जर पाहिलं आपण तर खूप मोठे नाव आहेत जर विचार केला आपण, आणि या दुसरीकडे जर पाहिलं आपण क्रीडा 700 मांडा या संघाकडे कल्पेश नो डाऊट शतकवीर आहे, या स्पर्धेतलं त्यांनी शतक पूर्ण केलं होतं स्वतःचं पहिलं, आणि या स्पर्धेतला सुद्धा पहिलं शतक होतं, 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा ठोकले होते। निंबोली गावाचा किंग ऑफ खेळाडू म्हणून जो आम्ही गौरव केला होता तो म्हणजे कल्पेश केने, कृष्णा किने जे बंधू आहेत आणि दोन्ही बंधूंनी इथं मात्र खूप छान कामगिरी केलेली आहे। दोन्ही बंधूचे संघ सुद्धा सुपर 6 मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत। आज कृष्णा केणे सरांचं सुद्धा आगमन झालं असेल तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे, जाऊया आपण सामन्याकडे, आपण वेळ कमी घ्या, सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतो या सूचनेचं आपण पालन करायचं, कारण की तुम्हाला प्रत्येक सामना 5 सामन्याचं हा सामना खेळण्याची संधी दिलेली आहे।
चांगला चेंडू होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अजून एका फलातून चेंडूचा मारा करतोय आणि प्रत्येक चेंडूवर संघर्ष संघर्ष करताना पाहतोय आपण व्हीएम ग्रुप दहागाव संघाचे फलंदाज आणि पूर्णपणे वर्चस्व पाहतोय रुद्र इलेव्हन मांडा संघाच्या माध्यमातून टाकल्या गेलेल्या आहे कारण की 68 धावा रोखताना पहिल्या दोन षटकामध्ये 24 त्यानंतर मात्र तिकट मारा पाहतोय आपण गोलंदाज भाविकच्या माध्यमातून याच पात्र उडवलं चेंडूला हवेत आहे पण खेळ होण्यासारखी संभावना नाही विकेट क्षेत्राकडे चेंडू निघून जाईल सीमा पार येतो या चेंडूर हा चौकार चौकार पाहतोय आणि संघात धावसंख्या जर पहिली आपण आता मात्र पुढे सरकते ती 30 अजून सामना जिंकण्यासाठी 68 धावेची आवश्यकता आहे किती चेंडूचा खेळ बाकी असं वाटतं की 13 चेंडूचा खेळ बाकी आहे 13-38 असं समीकरण इथे मात्र पाहतोय या चेंडूर एखादा मोठा फटका जर आला तर मात्र सामना डोलेमण्या स्थितीमध्ये जाईल 50-50 अवस्थेमध्ये येऊन ठेपेल पण तो षटका ठोकेल काय टावकरा फलंदाज या चेंडूवर कि मात्र भावेश अजून एक प्रहार करेल तिकट मारा करेल खेळपट्टीच्या आतमध्ये फोर्सिंग फटका फटका फसतोय परतीचा प्रवास करावा लागेल इथं मात्र फलंदाजाला अजून एक फलंदाज बाद होतोय तर याच्यासाठी सांगेन की 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र जवळपास 38 धावीची आवश्यकता आहे म्हणजे प्रत्येक चेंडू प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 19 धावीची सरासरी पूर्ण करावी लागेल म्हणजे किमान दोन मोठे फटके दोन षटकार ठोकावे लागेल इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल ड्रिंक टॉली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना एक रंगतदार जर म्हटलं तर वावगड पण ठरणार नाही पण मी तर रंगतदार म्हणणार नाही कारण की ज्या प्रकारे आपण गोलंदी पाहतोय आणि ज्या प्रकारे फलंदाजीची सिच्युएशन पाहतोय आपण इथे आता पूर्णपणे वर्चस्व रुद्र इलेव्हन मांडा संघाचं यांनी प्रस्थापित केलेलं आहे त्याला आपण वेळ कमी घ्या आणि लगेच आपण यायचे चला आमचे 12th मॅन आपण लगेच या कारण की आपण सुद्धा वेळ तिथे घेऊ नका खेळणारे खेळताय तुम्ही असं मीटिंग टीम मीटिंग मध्ये सहभाग नोंदवू नका आपलं काम झालं आपण लगेच या दादा तर 12 चेंडू 38 तसं समीकरण म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 19 धावीची आवश्यकता असेल आणि गोलंदाज दुरा सामावतोय इथे मात्र गोलंदाज पाहतोय आपण संकेत वोईर चांगला ऑलराउंडर आहे पाहतोय आपण सातत्याने खूप हाय क्वालिटीचा खेळ त्याने दाखवलाय या लीग मध्ये तो म्हणजे रुद्र इलेव्हन मांडा संघाच्या माध्यमातून स्ट्राईकला फलंदाज जर पाहिला आपण इथे मात्र निश्चित आता मात्र पाहतोय की तेजस आहे आणि सॉरी जयस आहे आणि रवींद्र स्ट्राईकला कोण आहे फलंदाज जे पाहिजे रवींद्र खेळपट्टीवर अजून आहे ठाम मांडून ज्या प्रकारे पाहतोय आपण नेमका झालाय रवींद्र यावेळेस पहिला चेंडू मी जी गोष्ट केली होती की खूप सातत्याने चांगली कामगिरी करतोय पहिल्या चेंडूवर अजून एक विकेट प्राप्त करतोय आता मात्र संघर्ष करण्यासाठी मजबूर केलंय इथे मात्र रुद्र इलेव्हन मांडा संघाने केले चांगली फटकेबाजी केली होती त्यानंतर मात्र संघाला तो विजय प्राप्त करून दिला नाही त्यानंतर बल्ल्यांनी गावाचे आणि संघाचे बरेचसे खेळाडू पाहतोय खूप फोकस मध्ये आहे लीग मध्ये त्यानंतर मूर्ती लहान कीर्तिमान नो डाऊट शॉर्ट पॉकेट डायनामिक बल्ल्यांनी गावाचा तो म्हणजे रुपेश छोटू सलमान यांनी सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला या लीग मध्ये पाहतोय आपण आणि संपूर्ण श्रेय या लीगच्या माध्यमातून जर पहिले आपण बी स्पोर्ट बल्ल्यांनी आणि काशीनाथ स्पोर्ट बल्ल्यांनी
यांच्या माध्यमातून अविनाश भगत दादा आणि त्यानंतर नो डाउट साजिद भाई रईस हा एक खूप महान व्यक्तिमत्व आहे या गावामध्ये क्रिकेट जर म्हटलं तर सातत्याने दोन्ही संघाला सोबत घेऊन कामगिरी करतो. याच पात्र ड्राईव्ह केलंय खाली क्षेत्रामध्ये असं नाही आहे दूर क्षेत्र रक्षक आहे खाली क्षेत्र नव्हता तिथं फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल आणि इथून मात्र एक एक धावीनी तुम्हाला काही साध्य करता येणार नाहीये. साध्य जर करायचं असेल सामना जिंकून जर टॉप थ्री मध्ये प्रवेश करायचा असेल तर हवाई फायर करावं लागेल आकाशी फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. सामना जर इथून मात्र जिंकायचा असेल धावसंख्येत भर पडते धावसंख्या पाहतोय आपण 31 धावा चांगला चेंडू प्रतीक चांगला अतिशय अप्रतिम अप्रतिम प्रतीक चेंडू जशी निर्धाव जातील त्यावेळेस मात्र पराभवाच्या छायाकडे वर्तन आपण पाहणार आहोत. व्हीएम ग्रुप दहागाव संघाला लीग सामन्यामध्ये अतिशय मातबरोबर कामगिरी केली पण सुपर सिक्स नॉकआउट जेव्हा ही फेरी आली ती मात्र कुठंतरी संघ ढेपाळल्यासारखं वाटतोय या स्थितीमध्ये फलंदाजी करताना. अजून एक हा चेंडू लाईन कुठे चेक करताना टप्प्यापर्यंत थोडासा बाहेर वळतोय आणि वाईटचे श्रोते मी सतत नेहमी सांगतो वळण घेणारा चेंडू आणि वळण घेणारा रस्ता तुमच्या आयुष्यातला सर्वात खडतर मार्ग असतोय. या जर गोष्टीतून तुम्ही मार्ग काढला तर निश्चित आयुष्यामध्ये तुम्ही सक्सेस होणार. फक्त आणि फक्त पाहिजे की सामना किती धावणी गमावणार इथून मात्र ज्या प्रकारे फलंदी पाहतोय या चांगला चेंडू होता. परत डोळे मिटून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता एका चोरटी धाव पूर्ण करताना अतिशय वेगात या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरते ती 33. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पाहतोय की आपण 8 चेंडूमध्ये 35 धावीची आवश्यकता आहे. प्रयत्न केला जात नाही बघा मित्रांनो मी तर तुम्हाला एकच संदेश नेहमी देतोय प्रयत्न करत राहा प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कुठलेही अपेक्षा तुमच्या पूर्ण होणार नाही फळ तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही जर म्हणाल देहरी पलंगावरी तो हरी तुम्हाला पलंगावरी देणार नाही या गोष्टीवर तुम्ही अभ्यास करायचा आहे. यावेळेस पात्र पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू अतिशय संपूर्णपणे बांधून ठेवले या षटकामध्ये गोलंदाज संकेत भोईरच्या माध्यमातून अतिशय सुसाट गोलंदाजी पाहिली आपण वेगवान गोलंदाजी पाहिली आणि त्या सुसाट मध्ये कुठंतरी बॅकफुटला जाताना पाहतोय आपण व्हीएम ग्रुप दहागाव हा संघ या स्पर्धेच्या बाहेर जाण्याच्या तयारीकडे पाहतोय. हा फटका ऑनड्राईव्ह पाहतोय पण कौकर्ण क्षेत्राकडे शतक सज्ज आहे तिथे मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र प्राप्त होईल आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी इथून जवळपास जवळपास 34 म्हणजे निम्मा पल्ला पार केले ती 4 षटकामध्ये आणि निम्मा पल्ला पार करायचे 6 चेंडू मध्ये अशक्य गोष्ट आहे. पण क्रिकेटमध्ये अशक्य नाही आहे या गोष्टी आपण बोलू शकत नाहीये. किती वेळा पहिले आपण युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही हायलाइट बघता 5 मध्ये 5 ठोकणारे 4 मध्ये 4 ठोकणारे आणि कधी कधी भिवंडी मध्ये एकदा असे घडलंय की जेव्हा तुम्हाला 33 धावीची आवश्यकता 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकून आतिश पाटील यांनी तो सामना जिंकून दिला होता. या गोष्टीचा अभ्यास आपण सातत्याने पाहतोय आणि म्हणून तर म्हणतात जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये तुम्हाला जर तुमचं ध्येय तुमचं लक्ष्य प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला त्याचा अभ्यास चांगलं करावा लागेल खेळपट्टीवर तुम्हाला लढावं लागेल संघर्ष करावा लागेल तरच आपण तो सामना जिंकू शकता. संघर्ष करता करता पाहतो आपण ग्लोबल टेनिस क्रिकेट कुठं पोहोचले त्यांनी सुद्धा संघर्ष केले पहिले एक कॅमेरा आणला नंतर दोन कॅमेरे आणले लोकप्रियता मिळवून घेत 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 आता मात्र उच्च कोटीवर स्थान आहे. अतिश येतोय एका चांगला ट्रम्प कार्ड काल त्याला जीवनदान मिळालं असं वाटत संघ प्रभूत होईल पण टॉप थ्री मध्ये नेण्यामध्ये त्यांचा लाख मुलाचं सहकार्य 50 ठोकल्या होत्या 6 चेंडू मध्ये रोकायच्या 34 म्हणजे इथून त्याला फक्त एकच चेंडू चांगलं टाकावं लागेल. पहिला चेंडू चांगला टाकलाय आणि आता मात्र पराभवाचा जो सावट आहे तो घट्ट झालाय इथे मात्र व्हीएम ग्रुप दहागाव संघाचं पराभवच्या छायाकडे नेत्र या स्पर्धेच्या बाहेर जाण्याच्या तयारीकडे हा संघ पाहतोय आपण जाताना. 5 षटकामध्ये 68 या खेळपट्टीचा जर आपण विचार केला एवढी मोठी धावसंख्या नव्हती. फुल टॉस नो बॉलचा कॉल मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू नाहीये लॉंगवानकडे चेंडू आहे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात 2 धावा पूर्ण होणार की नाही फलंदाज बाद होतोय.
अजून एक रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू यष्टेवर आदळतोय फलंदाज बाद जसपता फटका मिडऑफच्या डोक्यावरतून चेंडू जाईल लॉंगो बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलंय येतोय हा चौकार दहागाव संघाचं सफर इथं मात्र थांबणार आहे कारण की अपेक्षा तर जास्त होत्या पण अपेक्षा पूर्ण करता आल्या नाही हार्ड लक मी तर एवढंच म्हणेन कारण की हा मला वाटतं की शेवटचा चेंडू आहे दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आसपासचा फ्लिकचा फटका पाहतो ओ माय गॉड तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल सोडलं गेलं प्रयत्न खूप चांगलं होतं आणि अजून पाहतो की आपण एका एक चेंडूचा खेळ बाकी आहे आमचे पंच सुद्धा सांगतात आणि दोन्ही स्कोरर सुद्धा सांगतात की हा षटक समाप्त झालं नाही सामना समाप्त झाला नाहीये पाहतोय आपण रुद्र इलेव्हन मांडा संघाची सर्वेसर्व संघनायक इथे माता प्रमोद पाटील कालपासून खूप उत्साहित आपल्या संघासोबत आणि एक गोष्ट आहे की रुद्र इलेव्हन मांडा संपूर्ण संघ आहे हा फटका चांगला नाहीये फटका फसतोय अंतिम चेंडूवर सुद्धा एक फलंदाज बाद होतोय आणि